भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी 10वी आणि 12वी परीक्षेत विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी परिसरातील मान्यवर आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. खांदा कॉलनी येथील श्री कृपा हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक गणेश पाटील, भाजप नेते संजय भोपी, गोपीनाथ मुंडे, माजी नगरसेविका मंगला राणे, संजय पाटील, चंदन शेठ, लक्ष्मण साळुंखे, विश्राम एकंबे, रामनाथ पाटील, मोतीराम कोळी, कामदेव कोरे, महेंद्र कांबळे, सचिन गायकवाड, शांताराम महाडिक, मनोहर गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विशेष गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आपली मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 10वी 12वी नंतर एक लाईफला टर्निंग पॉइंट जो असतो विद्यार्थ्यांच्या लाईफसाठी असतो. 10वी पास झालं की पुढे काय करायचं, 3 ब्रांचेस उपलब्ध असतात. ढोकळ म्हणाले सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. सायन्स घेतलं की मुलगा डॉक्टर, इंजिनियर होणार, कॉमर्स घेतलं की मुलगा सीए होणार, आणि आर्ट्स घेतलं तर मुलगा काहीच होणार नाही. हे 3 लोकांच्या डोक्यात बसलेलं असतं, बरोबर. नंतर 12वीचे मार्क्स जेव्हा मिळतात, त्यानंतर सीएटी, नेट, विविध प्रकारच्या परीक्षा, कॉम्पिटिशन, एमबीएच्या बाकीच्या पुढच्या परीक्षा, अशा प्रकारच्या सर्व स्पर्धा परीक्षा सुरू होतात. परंतु मोस्ट ऑफ दी विद्यार्थी किंवा पालक यांच्या डोक्यात एकच असतं की माझ्या मुलांनी असं काहीतरी व्हावं की ज्याला पुढे जाऊन भरपूर मोठी नोकरी मिळेल किंवा भरपूर पैसा कमवता येईल. त्यात 2-3 क्षेत्र असतात. माझ्या मुलांनी मोठ्या एमबीबीएस डॉक्टर झालं पाहिजे, परदेशात जाऊन शिकलं पाहिजे, तिथे सेटल झालं पाहिजे, नंतर इकडे आम्हाला घेऊन तिकडे नेलं पाहिजे. हे 2-4 स्वप्न मुलांच्या मनात असतात. खर तर एखादेच आई वडील असतील किंवा विद्यार्थी असतील, ते असं स्वप्न बघत असतील की माझ्या मुलांनी आर्ट्स घ्यावं, एमपीएससीची परीक्षा द्यावी, यूपीएससीची परीक्षा द्यावी, आणि आपल्या समाज, आपल्या भारतामध्ये इथेच राहून समाज कार्य करावे आणि सेवा करावी. असे खूपच आई वडील कमी असतील. त्या सर्वांचं जर कुणी इथे असेल, सर्वप्रथम मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते. आणि जास्तीत जास्त हा मुलांच्या मनामध्ये विचार बिंबवा की तुम्ही पुढे जाऊन आयपीएस, आयएएस, पीएसआय असे व्हा, की जेणेकरून आपल्या भारताची उन्नती होईल.